मागील 2 दिवसापासून वन विभागाकडून इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, राजवाडी, गोखळी, वरकुटे खुर्द या गावांमधील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत। यात द्राक्ष बागा, पत्र्यांची बांधकामे, विकसित केलेली बागायती शेती या साऱ्यांवर वन विभागाने जेसीबी चालवले, मात्र या कारवाईवर शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होतोय। आणि अतिक्रमण म्हणून त्यांनी सगळं विध्वंस केलेला आहे गावामध्ये, कोणालाही कल्पना न देता। आदल्या दिवशी येतात, मोजणी करतात आणि सकाळी अचानकच ताफा घेऊन येतात, आणि कोणालाही त्यांनी पुढे येऊ दिलेलं नाही, कोणाला काही बोलू दिलेलं नाही आहे। अक्षरशः त्यांच्याकडे रायफली सुद्धा होत्या, त्याच्यामुळे कुणीही पुढे म्हणजे धजावलंच नाही आहे। आणि त्यांनी अक्षरशः असं केलं की दोन्ही रस्ते बंद केलेले, जिकडनं माणसं येतात ना तिकडनं ह्या बाजूने रस्ते बंद केले, ह्या बाजूने रस्ते बंद केले, त्याच्यामुळे कोणाला पुढे येताच आलेलं नाही आहे। आणि त्यांनी सांगितलं की आमची जागा आहे, तुम्ही काही आम्हाला बोलायचं नाही। आम्ही त्यांना हाही प्रश्न केला की तुम्ही नोटीस न देता कशी काय आलात, कारवाई कशी करता, तर त्यांनी सांगितलं की आमची जागा आहे, आम्हाला नोटीस देण्याचं काही कारण नाही, आमची जागा आहे, उलट तुम्ही जेवढ्या वर्ष राहताय तेवढं आम्हाला भाडं देणं तुमचं काम आहे, असं त्यांचं प्रतिउत्तर होतं। मग आता ह्याला पर्याय काय? आता ही घरं उद्ध्वस्त झालीत, पावसाळ्याचे दिवस आहेत, आज कोविड एवढ्या महामारी फैलेली आहे, लोकांनी काय करायचं? मग ह्याला जर जबाबदार कोण, मग ह्याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यावं। तर सध्या वनराज्य मंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांच्या प्रपंचावर घाला घातल्याने भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। ते खात्याचे ते मंत्री आहेत ना, आता त्या खात्याचे मंत्र्यांना मग कोणाचं ऐकणार आहे सगळा? त्या खात्याच्या मंत्र्यांचंच काम आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, वास्तव आता त्यांची जबाबदारी ही सगळी, ठीक आहे ना? काय अडचणी असतील सांगा ना, अडचणी अशा आहेत। काल तुम्ही इथं जागा मोजायला येताय, तुम्ही खुना करताय, आणि पहाटे पहाटे सकाळी तुम्ही लगेच मस्तुरी पाठवताय, त्यांना माहीत नाही का? अचानक दरोडा टाकल्यासारखं काम केलंय, असं नाही ना चालणार सांगा बोलतो। आणि म्हणून याची सगळी जबाबदारी त्यांची आहे, त्यांनी हे उद्ध्वस्त केलेले संसार प्रपंच पुन्हा सुरू करावेत, त्यांना पुन्हा त्यांची उभारणी करून द्यावी अशी आमची मागणी, अन्यथा भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल। महाराष्ट्र न्यूज 24 साठी विजय शिंदे, इंदापूर।